सुरुवातीला महत्त्वाची बातमी. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींच्या योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांना पशुधनाच्या माध्यमातून 2 पैसे मिळावेत यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून 80,000 रुपयांच्या म्हशीची स्कीम या ठिकाणी राबवली जाते. 25% रक्कम शेतकऱ्यांकडून भरून उर्वरित 75% अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं आणि 80,000 रुपये किमतीच्या म्हशी शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून दिल्या जातात. मात्र अकोट पशुसंवर्धन विभागाच्या भ्रष्ट अधिकारी ही संपूर्ण योजना कागदोपत्री राबवून संपूर्ण योजनेचे पैसे लाटत असल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतच्या कॅमेरात कैद झालाय. खामगावमध्ये गुरांच्या बाजारात आलेल्या लाभार्थ्यांकडून 2,000 रुपये घेऊन म्हशीसोबत फोटो काढून त्यांना 50,000 रुपये देऊन ते रवाना करत होते. महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी या योजनेसाठी तब्बल 21,000 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट पशुसंवर्धन विभागाकडे भरलेला आहे. विशेष म्हणजे या केंद्रावरती अधिकारी देखील उपस्थित होते. पशुसंवर्धन विभाग अकोटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हशीचं वाटप करण्यात येत आहे. म्हशीचं वाटप करत असताना शेतकऱ्याला 21,000 रुपये भरावे लागतात. त्या 21,000 मध्ये शेतकऱ्यांना 80,000च्या 2 म्हशी दिल्या जातात. परंतु या खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांकडून 21,000 रुपये भरून घेतात खरे, परंतु या ठिकाणी जर का आपण बघितलं तर शेतकऱ्यांना म्हशी दिल्या जात नाही. त्याच्या व्यतिरिक्त जर का आपण बघितलं तर शेतकऱ्याला फक्त 50,000 रुपये दिल्या जातात. म्हणजे 80,000ची 2 म्हशी असताना त्यांना 50,000 रुपये या दिल्या जातात आणि म्हैसही दिल्या जात नाही. त्यामुळं या योजनेच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी जे आहेत 80,000च्या 2 म्हशी वाटप करत असताना त्यामधून 30,000 रुपये जे आहेत ते स्वतः ठेवून घेतात आणि 50,000 रुपये एवढेच शेतकऱ्याला दिले जातात. अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा म्हणावा लागेल. आज जे आहे ते 200 म्हशीची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि शेतकऱ्याकडून 80,000 न देता 50,000 रुपये देऊन प्रत्येकी 30,000 रुपये या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी या ठिकाणी घेत असल्याचा प्रकार हा न्यूज 18 लोकमतच्या कॅमेरात कैद झालाय. अतिशय धक्कादायक हा प्रकार या ठिकाणी न्यूज 18 लोकमतच्या कॅमेरामध्ये कैद झाला असून आता संबंधित अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. आणि आता पुढची बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 4th दिवस आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे सर्वसामान्यांची शासकीय कार्यालयातली कामं रखडली आहेत आणि या कामासाठी त्यांना चक्रा माराव्या लागत आहेत. पुणे, कोल्हापूर, बुलढाणा आणि बीड या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय. कार्यालयामध्ये कुणीही कर्मचारी काम करताना दिसत नाहीयेत किंवा काही ठिकाणी चक्क कुलूप दिसत आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामं ही रखडलेली आहेत. कुठे शासकीय कार्यालय असतील किंवा कुठे जे रुग्णालय आहे तिथे देखील रुग्ण वाऱ्यावरती दिसत आहेत. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुण्यामध्ये दस्त नोंदणी कार्यालयामध्ये येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागतोय. अनेकांना परत जावं लागतंय तर काही ठिकाणी तासाभराच्या कामाला 3 तास तात्कळत बसावं लागतंय. अधिकारी एक असल्या कारणाने एवढे डॉक्युमेंट करू शकत नाही. ते डॉक्युमेंट घेऊन त्यांना परत जावे लागते आणि जेव्हा एखादं जर वरिष्ठांकडे कार्य असेल आणि ते कार्य जर आपल्याला चुकीचं झालं तर त्यांच्याकडे जायचं असेल तर तिथे कोण क्लार्क वगैरे संपत असल्यामुळे ते कार्य स्थगित राहतो. खूप त्रास होते. इथं जे लांबनं लांबनं येणारे लोक आहेत त्यांनी 1,00,000 रुपयाचे जवळजवळ स्टॅम्प भरलेले आहेत. असं असून त्यांचं नोंदणी होत नाही आहे कारण आता मार्च एंड असल्यामुळं त्यांना ते सगळं डिस्बर्समेंटची घाई असल्यामुळं त्यांना ताबा मिळू शकत नाही आहे आणि ही सगळी कारणं असल्यामुळं आम्हाला पण त्याचा फार त्रास होतो, मनस्ताप होतोय. सगळं कामकाज ठप्प असल्यामुळे सगळा लोड फक्त एका ऑफिसवर येतोय आणि रेग्युलर इथं ऍक्च्युली 70-80 डॉक्युमेंट होतात. तिथे रेग्युलर सकाळी नंबर 130-140 नंबर लागतात त्यामुळे लोकांची गैरसोय होऊन लोकांना घरी जावं लागतंय. परत कमीत कमी 4 तास 5 तास जात आहेत सर्व डाऊन. परत इथं नागरिकांना बसायची सोय नाही, भरपूर काही आहे प्रॉब्लेम. जे रेग्युलर लोक आहेत त्यांची सुद्धा इथं कामं होत नाही आणि मग क्लायंट्स लोक जे असतात वयस्कर वगैरे ते धकून आपले परत जातात आणि त्यांना पुन्हा यावं लागतं. खूप मोठा त्रास होतो. तर नागरिकांना हा त्रास का सहन करावा त्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, लवकरात लवकर संप मिटावा.
आता आरटीओ ऑफिस मधले कर्मचारी सुद्धा संपामध्ये सहभागी झाल्यामुळे कोल्हापूरच्या आरटीओ कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. जे काही नागरिक कामानिमित्तानं येत आहेत त्यांना त्यांची कामं होत नसल्यामुळे ते परत जाण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे. अधिकारी लोकांच्यावर काम जरी असलं तरी त्यांचं क्षेत्र वेगळंच आहे आणि कर्मचाऱ्यांचं बघितलं तर क्लिअरिकल स्टाफचं जो काम आहे ते काम कुठलं संपूर्ण ठप्पच आहे. त्याच्यामुळे पेपर पुढं फॉरवर्ड होतच नाही, त्यामुळे व्हेरिफिकेशन अप्रुव्हल हे कामं पेंडिंग पडतात. तर माझी दुसरी वेळ आहे, मी आरटीओ ऑफिसमध्ये यायला लागलोय. माझं थोडं गाडीचं ट्रान्सफरचं काम चालू आहे तर ते मला अडचणीला सामना करावा लागला की कुठेही ते सगळे संपवर आहेत, त्यामुळे तो प्रॉब्लेम होत आहे. मग माझी अशी विनंती आहे, मागणी आहे सरकारला की जे काही आहे कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे ती लवकरात लवकर त्यांची पूर्ण करून करावी. कोल्हापुरातच एक मोठी बातमी आहे, पेन्शन थांबवा महाराष्ट्र वाचवा अशा आशाचा मोर्चा निघतोय. कारण कोल्हापुरामध्ये बेरोजगारांचं आंदोलन सुरू झालंय. बेरोजगार तरुणांची अर्ध्या पगारावरती काम करण्याची तयारी आहे. दसरा चौकामध्ये सगळे बेरोजगार तरुण जमायला सुरुवात झाली आहे आणि काही वेळातच आंदोलनाला सुरुवात होतीये. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे दसरा चौकातून आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, असे काही तरुण जे तिथे गोळा झालेले आहेत की जे अर्ध्या पगारात काम करण्यासाठी तयार आहेत, त्यांची नेमकी काय भूमिका आहे? अक्षता, एका बाजूला जुनी पेन्शन द्या या संदर्भातलं संप सुरू असताना दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात मात्र बेरोजगार तरुण आहे ते मोठ्या संख्येनं जमा झाल्याचं पाहायला मिळतात आणि या सगळ्या तरुणांनी अर्धा पगारावरती काम करण्याची तयारी आहे ते दर्शवलेलं आहे. याचं कारण म्हणजे बेरोजगारीचा सामना या सगळ्या तरुणांना करावा लागतोय आणि त्या नोकऱ्या मिळत नाहीत आणि जे पेन्शनला तुम्ही पैसे खर्च करणार आहे ते मात्र आम्हाला द्या अशा पद्धतीच्या अपेक्षा हे सगळे तरुण व्यक्त करताना पाहायला मिळतात. काय सांगाल तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालाय, काय भूमिका? ऍक्च्युली आता कसं झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, एम ए झालंय, वेगवेगळे डिप्लोमा झालेत तरी पण घरी बसायची वेळ आली आहे तरुणांच्यावर. आता या जे सरकारी नोकर आहेत ऍक्च्युली त्यांना नाही म्हटलं तर काम करतात 8 तासाचं, परंतु पगार घेतात 1.5-2 लाखाचा. ते पण त्यांना वेगवेगळं भत्त हे सगळं मिळून सुद्धा त्यांची अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. आम्हाला त्यांच्या बाकीच्या बद्दल काय बोलायचं नाही, परंतु जे म्हणजे त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते त्यांच्या पद्धतीनं करतील, परंतु आमच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या या मान्य आहेत की समजा ते जर काम करत नसतील त्या पगारावरती तर आम्ही त्याच्या निम्म्या पगारावरती काम करायला तयार आहे. ज्या ठिकाणी या भावना व्यक्त करते. तर दुसऱ्या बाजूला शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांनी सुद्धा या आंदोलनाला आहे ते पाठिंबा दिलेले. दादा, काय सांगाल या एकूणच आंदोलनाला तुम्ही पाठिंबा देत आहे, काय भूमिका आहे? अच्छा, आम्ही याचा पाठिंबा आहे आमचा, याला सपोर्ट करतो. याचं कारण असं आहे की आज बेरोजगार लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत. एका बाजूला महिन्याला 3,000-5,000 रुपयावर काम करायला लोक तयार आहेत आणि अशा अवस्थेमध्ये इतके गलेलट पगार घेणारे सरकारी अधिकारी नोकरदार हे जर का संप करून आणखी समाजाची अडवणूक करत असतील तर हा संप मोडून काढला पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली आम्ही 5व्या वेतन आयोगाच्या वेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेस सरकार संप मोडीत काढायला सुद्धा पावलं उचलत नाही आणि मिटवायला सुद्धा पावलं उचलत नाही. सरकारची ही भूमिका अत्यंत चुकीची भूमिका आहे आणि सरकारच्या या भूमिकेमुळेच हे संपकरी माजलेले आहेत, हे लक्षात घ्या. या सरकारच्या भूमिका चुकीच्या आहेत. नक्कीच, या ठिकाणी पाहायला गेलं तर रघुनाथदादा पाटील यांनी सुद्धा या मोर्चाला या सगळ्या आंदोलकांना इथे पाठिंबा दिलेला आहे. दुसऱ्या बाजूला संपकरी जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यावरती आहे ते त्यांनी रोष व्यक्त केला. तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने कोल्हापूरच्या या दसरा चौकामध्ये सुशिक्षित बेरोजगार जमायला सुरुवात झालेली आहे. त्यांनी आंदोलन हाती घेऊन पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करत हे आंदोलन आहे ते सुरू केलेलं आहे. श्वेता. ज्ञानेश्वर, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. तिकडे दुसरीकडे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा संपाचा मोठा फटका रुग्णांना बसतोय. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला स्ट्रेचर किंवा व्हीलचेअरवरती घेऊन जाण्याची वेळ आली आहे. नातेवाईकांनी माध्यमांना समस्या सांगू नये, माध्यमांनी चित्रीकरण करू नये याकरता सुरक्षेसाठी जवान तैनात केलेले आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. जुन्या पेन्शनच्या मागणीवरून सरकारी कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचारी जे आहेत ते आंदोलनावर ठाम आहे. आज या आंदोलनाचा 4th दिवस आहे, मात्र आता या आंदोलनाचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे. नागपूरचा जर विचार करायचा झाला तर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे मेडिकलमध्ये जे रुग्ण येतात त्यांची फार मोठी गैरसोय इथे होत असल्याचं आपण पाहतो आहे. ही सगळी दृश्यं आहेत, बाहेर गावावरून हे रुग्ण इथे आलेले आहेत, मात्र इथे आल्यानंतर कुठल्याही सुविधा त्यांना ज्या आहेत त्या मिळत नाही. या खाजगी मुलं किंवा त्यांच्या नातेवाईक
कार्यकर्त्यांना जे आहे ते स्ट्रेचर ओढत जे आहे ते वार्डात न्यावं लागत आहे. वार्डात देखील तिथले तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी नसल्यामुळे जे आहे ते रुग्णांचे या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे ते अतोनात हाल होत आहे. मेडिकलना रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता काही सोयी केलेल्या आहेत, मात्र त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या सोयी आणि ते एक्सपर्टाईज नसल्यामुळे जे आहे ते या सगळ्या अडचणींचा सामना जो आहे तो रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना करावा लागेल. जर हा संप अशाच पद्धतीनं कायम राहिला तर नक्की जे गरीब लोक जे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जाऊ शकत नाही, ज्यांना मेडिकलशिवाय उपचारासाठी पर्याय नाही आहे, त्यांचे फार मोठे हाल होतील. हे सगळं एका बाजूने आंदोलन सुरू असताना मात्र या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर जे आहे ते मोठ्या प्रमाणात जी आहे ती सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करायला मात्र हे रुग्णालय प्रशासन विसरलेलं नाही आहे. त्यामुळे इथल्या कुठल्याही पेशंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर ते या सुरक्षा यंत्रणेला पाहून बोलत नाही आहे. मात्र आता कुठेतरी या सगळ्या आंदोलनाला घेऊन साधक वाधक चर्चा होऊन यावर काहीतरी तोडगा निघणं गरजेचं आहे. जर तोडगा निघाला नाही तर याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो गरीब रुग्णांना बसेल आणि पर्यायी त्यांचा जर जीव गेला तर याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा कायम राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहित सह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. नागपूर जिल्ह्यातील अनेक सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेत आणि या कर्मचाऱ्यांनी कामावरती तातडीनं रुजू व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनानं नोटीसा बजावल्यात. नोटीशीची दखल घेऊन कर्मचारी कामावरती न परतल्यास त्यांच्यावरती कडक कारवाईचा इशारा नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटणकर यांनी दिलाय. चौथा दिवस हा नागरिकांचे मोठे हाल या सगळ्या कामबंद आंदोलनामुळे होत आहे, याच्यावर इथून पुढे कशा पद्धतीने आता तुम्ही या सगळ्या आंदोलनाला सामोरे जाणार आहात? नाही, याच्यामध्ये मुख्य सचिव सरांकडून डिटेल आमची सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आणि विभागीय आयुक्तांची बैठक झालेली आहे. आत्तापर्यंत आमचं नागपूरचा जर प्रश्न विचार केला तर जवळपास आमचे महसूलचे 515 लोक संपात सामील आहे आणि जर महसूल येत तर आणि बाकी लाईन डिपार्टमेंट जवळपास 7000 लोक 7500 लोक 7 to 7500 लोकांपर्यंत लोक संपावर गेलेले आहे. त्याच्या अनुषंगाने इसेन्शियल सर्व्हिस संपावर गेल्यानंतर आमची भूमिका अशी आहे की जे इसेन्शियल सर्व्हिसेस आहे आमच्यासाठी प्राधान्य म्हटलं तर हेल्थ अँड जे एक्झाम चालू आहे 10th त्या सुरळीत पार पडल्या पाहिजेत. त्याच्याकरिता आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ आणि जे प्रायव्हेटच्या नर्सेस आणि डॉक्टर्स आम्ही रॅशनलाइज करून आम्ही वी आर ट्राईंग की मिनिमम त्रास लोकांना पेशंटला झाला पाहिजे आणि 4 दिवसापासून हे सुरू आहे. थोड्या प्रमाणामध्ये नागरिकांना त्रास होत आहे पण तो कसा कमीत कमी करावा हे आमचं जिल्हा प्रशासनाचं आमचं हे आहे. त्या लोक अजूनही कामावर येत नाही, मग आता त्यांच्यावर काय कारवाई करते? ठीक आहे, आम्ही बघू. जर जनरली जेव्हा नोटीस त्याचं रिप्लाय येणं अपेक्षित आहे, नाही आलं तर आम्ही जे नियमाने ते कारवाई करू, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. पण साधारणतः सर कुठली कारवाई यांच्यावर केली जाऊ शकते? त्याच्यामध्ये मेजर पेनल्टी मायनर पेनल्टी आहे ते आम्ही विचार करू की काय कुठपर्यंत हे लोक संप स्टेज करणार, पण मला असं वाटतं की लवकरात लवकर ते वापस जॉईन होणार. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहित सह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. थेट जाऊयात विधानसभेत. विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतात. स्थगिती ही स्थगिती देता येत नाही असं उच्च न्यायालय म्हणतंय आणि म्हणजे इतके दिवस आपण समजत होतो मुख्यमंत्री सर्वोच्च मंत्री त्याच्या खाली, परंतु त्यांचं म्हणणं आहे की क्वासी ज्युडिशियली पॉवर ज्याला मराठीमध्ये अर्ध न्यायिक म्हणतो तो अधिकार असताना त्याच्यावर काही निर्णय घ्यायचा तर हायकोर्टच घेऊ शकतं, मुख्यमंत्री घेऊ शकत नाही. हे मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्ताने अध्यक्ष मध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्यांनी ह्याची नोंद घेतली पाहिजे आणि वस्तुस्थिती सभागृहाला समजली पाहिजे अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय थोडं बोला, एक मिनिट त्यांचा होऊ दे, त्यांनी मगाशी हात वर केलेला. अध्यक्ष महोदय आम्ही स्थगन दिलेला आहे. अध्यक्ष महोदय कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत पुन्हा एकदा एक विधान केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्र राज्याने महात्मा फुले जन आरोग्य योजना जी कर्नाटकच्या सीमा भागातल्या 865 गावांसाठी होती त्याच महाराष्ट्र सरकारने घोषणा केली की ती आम्ही लागू करू. त्याच्या विरोधात जाऊन अध्यक्ष महोदय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही पंढरपूर तुळजापूरला फंड देतो कर्नाटकातले लोक जातात पण महाराष्ट्र सरकारने हे थांबवलं पाहिजे इकडे आमच्याकडे पैसे देण्याचं आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की अनपार्डनेबल ऑफेन्स आहे हा, म्हणजे माफ करता येण्यासारखं न करता येण्यासारखा हा गुन्हा महाराष्ट्र सरकार करते अशा आशयाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या भाविकांना महाराष्ट्रातल्या काही शेतकऱ्यांना देखील एक घटना आहे, बारामती वरून 60 to 70 लोक
चिंतामणी कोलार या बेंगलोर पासून 100 किलोमीटर वर गाई घेण्यासाठी गेले। अध्यक्ष महोदय गाई घेऊन परत येताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाड्या अडवले आणि 5000 रुपयाची पावती करायला सांगितली। एका आरपीआय कार्यकर्त्याने सदर पावती करण्यास विरोध केला, त्यांच्यात वादावादी झाली। आरपीआय कार्यकर्त्यांनी त्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची बाचाबाची झाली, भांडणं झाली। त्यातून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने 11 गाड्या तुमकूर पोलीस स्टेशनला नेल्या। त्या दरम्यान एका गायीचा मृत्यू झाला। लोकांवर व वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले, ते तिथल्या स्थानिक भाषेत असल्यामुळे ते काही कळत नाहीत। 107 गायी गाभण आहेत, त्यांना चारा पाणी वेळेवर मिळत नाही, लोकांना जेवण देखील मिळत नाही। त्या चिंतामणी कोलार मधून अनेक राज्यांच्या गाड्या जातात, अनेक शेतकरी तिथे जाऊन गायी विकत घेतात, पण महाराष्ट्राच्याच शेतकऱ्यांना अशा पद्धतीची वागणूक दिली। माजी अध्यक्ष मध्ये विनंती आपल्या मार्फत शासनाला आहे की ही जी आपली शेतकरी त्या ठिकाणी अडकलेले आहेत, बारामतीवरून 60-70 माणसं ती तिथं उघड्यावर आहेत, गायी सांभाळत बसलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे, त्यांना सोडवण्याचं काम तात्काळ करावं। आणि दुसरं, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात मुख्यमंत्री कर्नाटक यांनी जे अपशब्द वापरले अनपार्डनेबल ऑफेन्स आहे। आपण त्या भागातल्या सीमा भागातल्या सामान्य लोकांना जी महात्मा फुले योजना लागू केलेली आहे त्यांना आपण मदत देऊ इच्छितो, त्यांच्या विरोधी असं टोकाची भूमिका करणं, कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी जशी निवडणूक जवळ येईल तसं महाराष्ट्रावर आगपाखड करण्याचं धोरण स्वीकारलेलं दिसतंय। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय ह्याची गांभीर्याने नोंद सरकारने घ्यावी आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी। सर सावरकर महोदय, अकोला सरोपच्या रुग्णालय वैद्यकीय शिक्षण मंत्र्याच्या अखत्यारीत आता थेट जाऊयात विधान परिषदेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात। आतापर्यंत आपण ज्याला डोंगरी म्हणत होतो अशा काही तालुक्यांमधला काही भाग हा डोंगरी नाहीये आणि काही नवीन भाग असा आहे की जो ऍक्च्युअली डोंगरी आहे पण तो डोंगरी तालुक्यांमध्ये समाविष्ट नाहीये आणि म्हणून आपल्याला काही कोणाला वगळायचं वगैरे नाहीये, पण मग नव्याने जो भाग खरोखर डोंगरी आहे तो त्याच्यामध्ये समाविष्ट झाला पाहिजे या दृष्टीनं त्याचा अभ्यास करण्याकरता सन्माननीय गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे। रवींद्र डोंगर पोखरायचा नाहीये, डोंगरी तालुके घोषित करायचे। त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण, उदय सामंत, शंभूराज देसाई, अतुल सावे आणि संजय राठोड हे त्या ठिकाणी सदस्य आहेत आणि या समितीची लवकरात लवकर बैठक घेऊन हा जो MRSAC रिपोर्ट आलेला आहे त्या अनुषंगाने निर्णय घेण्याच्या करता सूचना देण्यात येतील। सन्माननीय पडळकर साहेबांनी ज्या गावांचा उल्लेख या ठिकाणी केलाय ती जर MRSAC या रिपोर्टमध्ये डोंगरी म्हणून आली असतील तर निश्चितपणे त्याचा समावेश पडळकर साहेब करण्यात येईल आणि याकरता आता मंत्री गिरीश महाजन उपस्थित असल्यामुळे ते अध्यक्ष असल्यामुळे 1 महिन्यात आपण बैठक घ्या म्हणजे माझ्यावर येणार नाही आश्वासन त्यांच्याचकडनं घेऊन घेतलंय मी। विधानसभेतलं आणि विधान परिषदेतलं कामकाज आपण थेट पाहत होतो आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय। संभाजीनगरमध्ये ईडीनं छापे टाकलेत आणि पंतप्रधान आवास योजनेतला घोटाळा प्रकरणी ईडीनं 3 ठिकाणी छापे टाकले। पंतप्रधान आवास योजनेच्या घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरू होती। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत जोडले गेलेत। सिद्धार्थ, तिथे काय घोटाळा झालाय ज्यामुळे ईडीचे हे छापे पडलेत? निश्चितपणे ईडीचे जवळपास 12 ते 15 अधिकारी 3 ठिकाणी विभागून या ठिकाणी छापामारी करतायत। समर्थ कन्स्ट्रक्शन रुणवाल यांचं आहे आणि त्यांच्या घरी मी आहे। आपण बघतो की या घरामध्ये ईडीचे जवळपास 5 अधिकारी आणि 1 महिला अधिकारी सुद्धा गेलेली आहे। नेमका घोटाळा काय झाला हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत जवळपास 40,000 घरं बांधण्याची प्रोसेस सुरू झाली होती। त्यातील 7,000 घरांचं जे आहे टेंडर प्रोसेस सुरू होती, मात्र टेंडर प्रोसेसमध्ये 3 टेंडर भरले गेले आणि तिन्ही टेंडर एकाच व्यक्तीचे होते, एकाच लॅपटॉपवरून ते भरले गेले होते, एकाच आयपी ऍड्रेसवरून गेले होते, त्यामुळे इतरांना टेंडर प्रोसेसची माहिती कळाली नाही, त्यामुळे एकाच व्यक्तीचे 3 टेंडर आणि त्यातील 1 टेंडर पास झालं। त्यानंतर अनेक तक्रारी झाल्या की टेंडरची प्रक्रिया कुणाला कळली नाही, फक्त 3 लोकांना कळली आणि 3 लोक ते तिन्ही नसून ते एकच व्यक्ती आहे ज्यांनी 3 व्यक्तींच्या नावाने ते टेंडर पाठवले होते। तक्रारी झाल्या आणि महानगरपालिकेच्या
पालिकेच्या आयुक्त यांनी याबद्दल तक्रार केली आणि तक्रारीची दखल जी आहे ईडीने स्वतःहून घेतली आणि या ठिकाणी टेंडर प्रोसेसमध्ये काय नेमका घोटाळा झाला हे शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात. त्यामुळे रुणवाल जे समर्थ कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत त्यांच्या घरी असेल त्यांच्या ऑफिसमध्ये असेल आणि त्यांच्या दुसऱ्या घरी सुद्धा अशा तीन ठिकाणी रेड्स या ठिकाणी आहेत. 15 ते 16 अधिकारी आहेत त्यांच्या घरी सुद्धा 5 अधिकारी आणि 1 महिला अधिकारी या ठिकाणी आहेत. आता नेमकं या प्रोसेसमध्ये घोटाळा झाला कसा कारण 1000 कोटींचा हे पंतप्रधान आवास योजनेचा हा सगळा प्रोजेक्ट होता त्यातील 7000 घरांसाठीचं हे टेंडर होतं आणि टेंडर एकाच व्यक्तीने 3 नावाने वेगवेगळ्या पाठवलं गेलं आणि त्यातील एकाला ते टेंडर प्रोसेसमध्ये पास झालं. मात्र यामध्ये नेमका काय घोटाळा झालेला आहे टेंडर बाहेर का जाऊ दिलं नाही किंवा टेंडरची नोटीस लोकांपर्यंत का पोहोचू दिली गेली नाही आणि एकाच व्यक्तीने 3 टेंडर का भरले आणि याच्यामध्ये कसा आर्थिक घोटाळा झाला हे शोधण्याचा प्रयत्न ईडी करते. जय सिद्धार्थ धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. ब्रेकनंतर आता पुढची बातमी आहे ती म्हणजे राज्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाड येवला इथल्या भागातील पिकांना मोठा फटका बसलाय. दुसरीकडे संभाजीनगरमध्ये 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं आणि ढगाळ वातावरणामुळे शेतातील गहू मका आणि हरभरा या पिकांचं नुकसान होतंय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं फिरवल्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आलाय. तर नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारड शिवारात गारपीट झाली असून केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. बुलढाण्यात सुद्धा अवकाळीचा तडाखा बसला असून पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अवकाळी पावसानं या सगळ्या भागांना झोडपून काढलंय. अजूनही 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय आणि अवकाळी पावसाच्या नुकसानीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सभागृहात उचलून धरला. नुकसानीची पाहणी करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी अजित पवारांनी केली त्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. सरकार संवेदनशील आहे का नाही कळायला मार्ग नाही. अब्दुल सत्तार साहेबांनी स्वतःच्या सिल्लोड मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी तरी असे काळी उलटे करायला नको होते. अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही असे तारेही त्यांनी तोडले. इकडे राज्याचे तत्पर मुख्यमंत्री कुणाचाही फोन उचलतात असे व्हिडिओ फिरतात आणि त्यांच्या वाचाळ मंत्री मात्र आधार देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांची अशा प्रकारची कुशेषा करतात. अध्यक्ष मोदी कसं चाललेलो आम्ही देखील शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतो. आम्ही पण शेती आमचा मूळ व्यवसाय आणि अध्यक्ष महोदय काल अक्षरशः गालीच्या पसरावा अशा पद्धतीनं बर्फाचा थरच्या थर वेगवेगळ्या भागामध्ये पसरलेले. अध्यक्ष महोदय आता इथं बघा अवकाळी पावसाने गारपिटीनं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गहू हरभरा पालेभाज्या अडफळ पिकांची वाट लागली. अजून आठवडाभर कुठं ना कुठं पाऊस पडण्याची गारपीट होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष महोदय सरकारने तातडीनं पंचनामे करून मदत केली पाहिजे. हातातोंडाशी आलेलं पीक जर शेतकऱ्यांचं गेलं तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाला शेतकऱ्यांनी पाहायचं कुणाला. मी नांदेडच्या कलेक्टरशी स्वतः बोललो रात्री. नांदेडचा कलेक्टर आता स्वतः अर्धापूरला आणि मुदखेडला स्वतः गेले ते तिथे पंचनामे सुरू आहेत. नाशिक कलेक्टरशी मी बोललोय तिथले पंचनामे सुरू आहेत आणि त्याचाही अहवाल ते पाठवतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या अतिवृष्टीमुळे जे झालेलं नुकसान आता मधल्या गेल्या आठवड्यात झालेलं नुकसान त्याचेही पंचनामे या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेले आहेत. आज कालपासून जो काही ठिकाणी पाऊस पडतोय त्याचे देखील पंचनामे स्वतः कलेक्टर स्वतः तिथे आता काल आणि आज दोन्ही अभिजित राऊत कलेक्टर आहे तिथे स्वतः गेला होता. आणि त्यामुळे दादा हा त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहणारच आहे राहिलोच आहे ना. आणि त्यामुळे जे सगळे नियम निकष डावलून आपण त्यांना पूर्वी देखील मदत केलेली आहे आणि आजही आपण मदत करतोय त्यामुळे बिलकुल काळजी करू नका. शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नांदुरा शेगावसह अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यात गहू हरभरा या पिकासोबतच शेतातील कपाशीचं पीक सुद्धा भिजून गेलंय. सध्या रब्बी पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे आणि या काढणीच्या हंगामातच हाती आलेल्या पिकांवरती अवकाळी पावसानं घाला घातला त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत किंवा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. कापूस असेल त्याचबरोबर गहू असेल हरभरा असेल मका असेल या पिकाचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. शेतकरी पुन्हा एकदा
आर्थिक संकटात सापडलेला आहे. आता आपण एका गव्हाच्या शेतामध्ये आलेलो आहे. आपण देखील या ठिकाणी परिस्थिती बघू शकता की आज संपूर्ण शेतामध्ये असलेला उभा गहू हा अवकाळी पावसाच्या फटक्याने संपूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी जी आहे तो शेतकरी या ठिकाणी करताना आपल्याला पाहावयास मिळतोय. गेल्या 3 ते 4 दिवसापासून अवकाळी पावसाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजेरी लावलेली आहे आणि त्या माध्यमातूनच जर का आपण बघितलं तर या ठिकाणी शेतकरी आता मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्याला तातडीची या ठिकाणी मदत मिळावी अशी अपेक्षा जी आहे ते शेतकरी वर्ग. आता थेट जाऊयात विधानसभेमध्ये. विरोधी पक्षनेते बोलत आहेत. अन्वय चर्चेचा प्रस्ताव यामध्ये साधारण आम्ही नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण असे त्याच्यामध्ये विभागाचे काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या काळामध्ये हे सरकार सत्तेवर आल्यापासून त्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की राज्यातल्या जवळपास 13 कोटी लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या अध्यक्ष महोदय आता शहरामध्ये आणि निम्मी लोकसंख्या ही आता ग्रामीण भागामध्ये आणि त्याच्यामुळं शहरी भागातले पण प्रश्न तेवढेच महत्वाचे असतात आणि ग्रामीण भागातले पण प्रश्न तेवढेच महत्वाचे असतात. अध्यक्ष महोदय, यामध्ये काम करत असताना जसं सरकार नगरविकास खातं काम करतं तसंच आमचं ग्रामविकास खातं काम करतं तशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील अतिशय महत्वाची भूमिका ही त्यांना त्या बाबतीमध्ये बजवावी लागते. अध्यक्ष महोदय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपण पाहताय काही थोडेसे महानगरपालिका सोडल्या तर बहुतेक महानगरपालिकेमध्ये प्रशासक नेमले गेलेले बहुतेक नगरपालिकेमध्ये चीफ ऑफिसर हे प्रशासक आहे. नगरपंचायतीमध्ये तशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा परिषदांच्या मध्ये तशा प्रकारची परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, मला आठवत आहे जुन्या मान्यवरांना आठवत असेल 1979 साली जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या, तालुका पंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर 1992 सालीच निवडणुका झाल्या. जवळपास 12 वर्ष अध्यक्ष महोदय ते जुनं बोर्ड होत. तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि दोन्ही सभागृहातली कामकाज आपण थेट पाहत होतो. आता नांदेडमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावरती पडलेत. बारड शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला आणि गारपीट सुद्धा झाली. यात स्टॉल्स कोसळून पडले आणि घरावरचे पत्रे सुद्धा उडून गेलेत. पत्रे आणि दगड अंगावरती पडून अनेक जण जखमी सुद्धा झालेत. काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे फक्त शेतीचंच नुकसान झालं नाही तर अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झालेले. आता मी आहे बारळ या गावामध्ये आणि बारळचं हे आहे शीतला माता मंदिर परिसर. इथं तुम्ही पाहू शकता की या परिसरामध्ये पूजेचं साहित्य विकणारे 100+ स्टॉल आहेत आणि तिथंच यांची घरं देखील आहेत. परंतु हे सगळे जे स्टॉल आहेत ते सगळे असे वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. पत्रे उडून पडलेले आहेत, दगड देखील पडलेले आहेत. अनेक जण याच्यामध्ये जखमी झालेले. 100+ विक्रेते इथं आपला व्यवसाय करायचे, पूजेचं साहित्य विकायचं आणि इथंच त्यांचं घर देखील होतं. परंतु तुम्ही पाहू शकता की अक्षरशः त्यांचं प्रचंड असं नुकसान, आर्थिक फटका तर त्यांना बसलाच परंतु घराचं साहित्य देखील त्यांच्या घराच्या साहित्याची देखील या पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे पावसामुळे गारपिटीमुळे नुकसान प्रचंड झालेले. अनेकांना दुखापत देखील झालेले. त्यामुळे फक्त या पावसाने शेतीचंच नुकसान केलं नाही तर अनेकांचं संसार देखील उद्ध्वस्त केलं, अनेकांना उघड्यावर देखील आणलं. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. तर नांदेडला अवकाळी पावसानं तडाखा दिला आणि अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पाहणी केली. अशोक चव्हाणांचा मतदारसंघ असलेल्या भोकरमधील मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे केळी आडवी झाली आहेत तर गहू, ज्वारी आणि हरभऱ्याचंही नुकसान झालंय. बारड आणि अर्धापूर तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून लवकरात लवकर तिथले पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी अशोक चव्हाणांनी केली. कृषी अधिकारी या ठिकाणी होते, त्यांनी सांगितलं, सगळ्या गोष्टी नोंद घेतलेली आहे. पंचनाम्याची प्रक्रिया जी आहे ती लवकर झाली पाहिजे, त्यातला एक मुद्दा आहे. आणि जे नुकसान झालेलं, काही गोष्टी पीक विम्यामध्ये अंतर्भूत आहेत पण काही गोष्टी लोकांनी पीक विमा काढलेला नाही. ज्यांचा काढलेला नाही त्याला शासनाने मदत करणं अपेक्षित आहे आणि ज्या ठिकाणी पीक विमा काढलेला आहे त्या ठिकाणी पीक विम्यातून पैसे आणि ते लवकर मिळाले पाहिजेत असं ती अपेक्षा आहे. जळगाव जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय आणि भुसावळसह यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर आणि चोपडा या भागात अवकाळी पावसानं नुकसान झालंय.
मात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी तसंच अन्य कर्मचारी उपलब्ध नाही आहेत, त्यामुळे पंचनामे होऊ न शकल्यानं मदत मिळणार तरी कशी असा प्रश्न बळीराजाला पडलाय. मकाचं या आसमानी संकट आलं, त्याला सुद्धा भाव नसताना बी मका 4 एकर मका पेरली ते नुकसान झाली, सगळी मका पडली. हरभरा पेरला, हरभऱ्यावरचे रात्री फट उडाले, खूप नुकसान केली पावसामुळे. रात्री वारा उधान असं वाटत होतं उलट की काय घरावरचे पत्र उडून जाता की काय, खूप संकटात रात्र कशी काढली आमची आम्हालाच माहिती आहे. गेल्या आठवड्यातील जे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे अजून पण पूर्ण झालेले नाही आहेत. तितक्यात काल परत वादळी वारा आला आणि त्याने उरला सुरला जो शेतकऱ्यांचा आशेषा किरण होता तो पण घास हिरवून घेतलेला आहे. तर आता तुम्ही पाहत आहात इथं हा मका पूर्ण झोपलेला आहे. तर शासनाकडनं एवढी अपेक्षा आहे की वेळेवर त्यांचे शासकीय पंचनामे करून शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा द्यावा. जालना जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसानं तडाखा दिला आणि अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालंय. तर मंठा तालुक्यातल्या तळणी शिवारात गारपीट झाली असून त्यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी ही पिकं आडवी झाली आहेत. बळीराजा हवालदिल झालाय. अशातच नुकसानीचे पंचनामे करून शासनानं तत्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. पावसामध्ये प्रचंड प्रमाणात गारी पडत होत्या आणि आमच्या आजूबाजूला जे शेतकरी आहे त्यांच्या शेताची प्रचंड प्रमाणात शाळूची, गहू, हरभरा आणि काही सीडचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आता आणखी काही सविस्तर बातम्या पाहूयात. पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरण आणि या प्रकरणामध्ये शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक नाणार परिसरामध्ये वाहन अपघात घडवून आणल्याची अनेक अखेर सरकारची कबुली मिळालेली आहे. विधान परिषदेमध्ये विरोधकांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला सरकारनं लेखी उत्तर दिलंय. सध्या या प्रकरणाची SIT चौकशी सुरू असल्याची देखील लेखी उत्तरात सरकारनं माहिती दिली आहे. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. अजित, शशिकांत वारिसे हत्या प्रकरणामध्ये काय कबुली देण्यात आली आहे? अजित, आवाज नीट येत नाहीये तुमचा. शशिकांत अजित मांढरे यांच्याशी आपण संपर्क साधलेला होता कारण SIT चौकशी शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणामध्ये सुरू आहे. मात्र या प्रकरणामध्ये शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून हत्या केल्याची अखेर किंवा वाहन अपघात घडवून आणल्याची अखेर सरकारनं कबुली दिली आहे विधान परिषदेत. पुन्हा जाऊयात अजित मांढरे यांच्याकडे. अजित, शशिकांत वारे जी पत्रकारांची हत्या झाली होती या प्रकरणी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते, पण नेमकं ही हत्या जी आहे ती नाणार प्रकल्पासंदर्भात किंवा त्या मुद्द्यावरून झाली होती का यावरून आजपर्यंत कधीही कोणत्याही भाषेत तपास यंत्रणा किंवा सरकारने केली नव्हती. मात्र विधान परिषदेच्या लेखी प्रश्नामध्ये सरकारनं लेखी उत्तर दिलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पत्रकार शशिकांत वारिसे यांची नाणार परिसरात जाणीवपूर्वक वाहन अपघात घडवून दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गुण हत्या करण्यात आल्याची आढळून आली आहे. म्हणजे कुठेतरी सरकारने आता हे कबूल केलं आहे की या संपूर्ण प्रकल्पाला घेऊन ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये शशिकांत वारिसे या पत्रकारांनी बातमी केली होती त्या व्यक्तीने ह्या परिसरामध्ये जाणीवपूर्वक त्यांची हत्या घडून आणलेली आहे हे तपासामध्ये कुठेतरी आता समोर आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सरकारमार्फत हे उत्तर जे आहे ते लेखी उत्तर विधान परिषदेत दिलं गेलेलं आहे. त्यामुळे शशिकांत वारिसे पत्रकार हत्या प्रकरणी SIT तपास जे करत आहे ते नेमकी काय दिशेने करत आहे किंवा त्यांचं काय निष्कर्ष निघतील हे आजच्या या लेखी उत्तरातून एकमात्र स्पष्ट होत आहे. तर पुढे जाऊन या सगळ्या तपासामध्ये आणखीन काय खुलासे झालेले आहेत यावर थोड्याच वेळामध्ये सभागृहामध्ये सरकारमार्फत उत्तर दिलं जाणार आहे. बरं अजित, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. आणखी एक महत्वाची बातमी आहे. सर्व खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र लिहिलंय. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाबद्दल सहानुभूती असलेल्या ट्रोल आर्मीबाबत तक्रार करण्यात आली आहे. शिवसेना खटल्याची सुनावणी करत असलेल्या CJI DY चंद्रचूड यांच्या विरोधामध्ये होत असलेल्या अपप्रचाराबाबत तक्रार करण्यात आली आणि दोषींवरती कारवाई करा अशी मागणी खासदारांची आणि त्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना खासदारांनी एक पत्र लिहिलेलं आहे. ते खासदारांच्या सह्यांचं पत्र आपण स्क्रीनवरती पाहतोय. ब्रेकनंतर पुढची बातमी आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी एका भामट्याला अटक केली आणि या व्यक्तीनं
पंतप्रधान कार्यालयाचा अतिरिक्त संचालक असल्याची बतावणी करून केंद्रशासित प्रदेशातील उच्च अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. झेड प्लस सुरक्षेमध्ये तो देशाच्या सीमेपर्यंत गेला, इतकाच नव्हे तर सैन्य दलाच्या सुरक्षेमध्ये आणि बुलेट प्रूफ वाहनातून तो ये जा करायचा. सोबत त्याच्या कुटुंबाला सुद्धा तो घेऊन फिरत होता. गेल्या ऑक्टोबरपासून जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान त्याच्या सुरक्षेमध्ये गुंतले होते. किरण पटेल असे या भामट्याचं नाव आहे. श्रीनगरमध्ये बनावट कागदपत्रांच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली. किरण पटेल स्वतःला पीएमओ अधिकारी असल्याचा दावा करत लाल चौकात तर गेलेच, पण सूत्रांच्या माहितीनुसार ते लष्कराच्या कमांड पोस्टवरती सुद्धा गेलं आणि चार महिने या भामट्यानं अख्ख्या लष्कर विभागाला गंडवलं, पण कोणाला मागमूस देखील लागला नाही. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये घातक रसायनांपासून दूध तयार करणाऱ्या कारखान्यांवरती धाड टाकण्यात आली. महत्वाचं म्हणजे घातक रसायन आणि तसंच पावडरची भेसळ करून तयार केलेल्या दुधाची पुण्यातल्या मंचरमध्ये विक्री केली जायची. जगदंबा मिल्क प्रॉडक्ट ही कंपनी हा काळाधंदा करत असल्याचं तपासात समोर आलंय. याबाबत माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि 89 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरच्या 132 गोण्या, रसायनाचे पत्र्याचे 220 डबे जप्त केलेत. या प्रकरणी राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे याच्यासोबत नंदू मेमामे विरोधात गुन्हा दाखल झालाय. आणि यासोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.